हेलो स्टूडेंट्स, आपण प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर नंबर्स म्हणजे वर्गांच्या जे काही गुणधर्म असतात ते आपण शिकत आहोत। त्यामध्ये आतापर्यंत आपल्या सिक्स प्रॉपर्टीज झाल्या। किती सिक्स प्रॉपर्टी आपल्या झाल्या आहेत त्यांची उदाहरणं देखील आपण पाहिली होती। ओके, आज आपण शिकणार आहोत प्रॉपर्टी नंबर सेवन। किती प्रॉपर्टी सेवन, अ परफेक्ट स्क्वेअर अदर दॅन वन लूज अ रिमाइंडर झिरो और वन व्हेन डिवाइडेड बाय थ्री अँड फोर। फॉर एक्झाम्पल, समजा एखादा परफेक्ट स्क्वेअर असेल, एकदम अचूक असा जर वर्ग असेल कोणाचा, त्याच्यामध्ये आपण वन लिहू म्हणजे एक जर सोडला आणि तिथे जर बाकी जर एक येत असेल तर त्याला आणि त्याला जर तीन आणि चार जर भाग झाला असेल तर आपला परफेक्ट स्क्वेअर असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। तर मग आपण काय करूया, त्यांनी जे आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल जे आहे ते मांडून पाहूया। ओके, आपण जे एक्झाम्पल जे आहे प्रॉपर्टी नंबर सेवनचं ते पाहूया। काय आहे, 49 डिवाइडेड 3 इज इक्वल टू 16 आर 1। ओके, 49 डिवाइडेड 4 इज इक्वल टू 12 आर 1 असे त्यांनी दिलेलं आहे। आता हार वन, आर म्हणजे काय असणार आहे, आर रिमाइंडर, रिमाइंडर काय असणार आहे 1। आता 49 डिवाइडेड 6, आता 6 3 40 8 म्हणजे हा काय आला आपला क्वेश्चन, हा काय आला आपला क्वेश्चन म्हणजे भागाकार आला 16, रिमाइंडर आली 1। 49 डिवाइडेड 4 याचा काय आहे, 4 12 4 48 म्हणजे इथे आपला क्वेश्चन आला 12 आणि रिमाइंडर आला 1। म्हणजे अशा पद्धतीने आपला भागाकार इथे काय आला 16 आणि बाकी किती आली 1, तर भागाकार किती आला 12 आणि बाकी किती आली 1। तर हे आपल्याला कशासाठी दिलं गेलेली, जसं की आपण 16 स्क्वेअर काढतो 49 म्हणजे एक आहे कोणाचे तरी स्क्वेअर आहे, कोणते 49 हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे हे जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर मग मी तीन ने भागला त्याचे जे रिमाइंडर आहे ते किती यायला हवी, 1 यायला हवी। इथं पण रिमाइंडर किती आले, 1 आलेले, इथे सुद्धा रिमाइंडर किती, 1 आले। आणि जे काही भागाकार आहे त्याला 3 किंवा 4 भाग घ्यायला पाहिजे। आता याला कशाने भाग जातोय, याला 4 भाग जातो, कितीने भाग जातोय 4, याला कितीने भाग जातोय 3, 4 पण जातोय आणि 3 पण जातोय। म्हणजे जे काही उत्तर आहे ना भागाकार येणार आहे, जो काही भागाकार येईल त्या भागाकाराला 3 किंवा 4 भाग घ्यायला पाहिजे आणि बाकी किती आली पाहिजे, 1 तेथे आली पाहिजे। म्हणजे जो काही नंबर दिला आहे तो परफेक्ट स्क्वेअर असेल, म्हणजे 49 हा परफेक्ट स्क्वेअर आहे असा त्याचा अर्थ निघतो। आता मला जर त्यांनी 36 दिले, किती दिले 36 त्यांनी दिले, तर मी आता 36 काय करणार, 3 आणि 4 डिवाइड करणार, कितीने डिवाइड करणार 3 आणि 4, जसं इथं 3 आणि 4 डिवाइड केलं तर त्याच पद्धतीने म्हणजे त्यानंतर काय आहे 12 आणि रिमाइंडर काय असणार आहे 0, म्हणजे रिमाइंडर आहे। नेक्स्ट 36 डिवाइडेड 4 मीटर पण काय असणार आहे, आन्सर किती येणार आहे राईट, आणि मीटर किती असणार आहे 0 येते आहे। पाचही काय झालं, चेंज झालं आहे, इथं रिमाइंडर किती होता 1 1, इथं रिमाइंडर किती आहे 0 0, म्हणजे असं सुद्धा असू शकते की रिमाइंडर 0 किंवा 1 असला पाहिजे। आता 0 जर रिमाइंडर आहे ते इथं काय पूर्णपणे भाग झालं आहे, म्हणजे काय 12 3 36 9 4 36। आता 12 जर डिवाइड करायचं तर त्याला कशाने भाग जातो, 4 डिवाइड होत आहे आणि याला कशाने डिवाइड होत आहे, 3 डिवाइड होत आहे। येतं आहे लक्षात, म्हणजे आपलं जे काही उत्तर येणार आहे जो काही भागाकार येणार आहे त्या भागाकाराला 3 किंवा 4 डिवाइड झालं पाहिजे। काय 3 किंवा 4 त्याला डिवाइड झालं पाहिजे। तीनने किंवा 4 त्याला डिवाइड झालं, जसं 16 12 12 9 यांना 3 किंवा 4 दोन्हीपैकी एखाद्या भाग मध्ये जातोय, बरोबर। त्यानंतर इथे काय रिमाइंडर 1 1 आली होती, इथे रिमाइंडर 0, इथे पण रिमाइंडर 0 आलेली आहे, म्हणजे रिमाइंडर 0 किंवा 1 आली पाहिजे आणि जे काही तुमचे भागाकार येतील जे उत्तर आहे त्याला 3 किंवा 4 भाग घ्यायला पाहिजे। एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रॉपर्टी नंबर किती 7 मध्ये। ओके, प्रॉपर्टी नंबर 8 पाहूया। हे काय म्हणतात की आपण एवढा प्रॉपर्टी म्हणजे वर्ग किती पद्धतीने काढले जातात
जे काही वर्क आले जे काही उत्तर आले ते तुम्ही रीचेक कशी करू शकता आणि तुमचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे तुम्ही सुद्धा चेक करू शकता. आता प्रॉपर्टी नंबर 8 आपण बघूया. काय सांगितलं प्रॉपर्टी नंबर 8 मध्ये? द प्रोडक्ट ऑफ टू कॉन्स्टिट्यूएंट इवन और ऑड नॅचरल नंबर्स इज एस स्क्वेअर मायनस 1 व्हेअर इज एन इज नॅचरल नंबर. जर समजा आपण जो काही एन नॅचरल नंबर आहे त्यामध्ये जर आपण इवन म्हणजे समसंख्या किंवा विषम संख्या आपण जर त्याच्यामध्ये त्यांचा गुणाकार करतोय आपण काय करतोय गुणाकार संख्या विषम संख्यांचा आणि त्याचं उत्तर जे येणार आहे ते कसं येणार आहे नॅचरल नंबर मध्येच येणार आहे. जसं की त्याचं फॉर्म्युला दिलेलं आहे काय दिलं आहे पहा एन प्लस 1 एन मायनस 1 इक्वल टू एन स्क्वेअर मायनस 1 म्हणजे पहा एन प्लस 1 एन मायनस 1 म्हणजेच काय झाला एन यंत झालाय स्क्वेअर. म्हणजे आपण तिथे काय केलंय मल्टिप्लिकेशन तिथे केलं आहे म्हणजे वन आणि वन यांचं आपण मल्टिप्लिकेशन जरी केलं तर असं किती येणार आहे बोनस किती येणार आहे म्हणजे काय करू आपण जसं की इंटिग्रल टू मध्ये घेतला एन इंटू एन ओके प्लस वन इंटू आता हे इथे दोघांचं काय प्लस मायनस म्हणजे ते काय होणार आहे मायनस येथे होणार आहे वन इंटू वन इंटिग्रल टू आता एन एन काय झाला यांचा स्क्वेअर आणि वन इंटू वन अशा पद्धतीने जो फॉर्म्युला तयार झालेला होता. इथे काय केलं आपण मल्टिप्लिकेशन मायनस इंटू सॉरी प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे झालं आहे मायनस. त्याचे एक्झाम्पल्स दिले एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. काय झालं 13 × 15 = 195 = 12² - 1 = 14 लक्षात ठेवा. आता 13 × 15 दोन्ही कसे आहेत ऑड नंबर्स आहेत. कसे दोन्ही ऑड नंबर्स आहेत म्हणजे दोन्ही पण विषम संख्या किती आहे. आता दोन्ही जर विषम संख्या आहे तर मग त्याचं जे काही उत्तर आलं किती आलं 195 मग आता 14² - 1 आता दोन्हीमध्ये कोण आहे 14 येत असतो कोण येत असतो 14 आणि 14चा स्क्वेअर किती आहे 196 किती आहे 196 म्हणजे आता 14चा जो काही स्क्वेअर आहे हा सबट्रॅक्ट केले गेल्यानंतर काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणजे 14चा स्क्वेअर किती जसं की 190 आपला आन्सर आला आहे बरोबर. आता हा 190 आहे मग हा मायनस 1 इकडे आल्यानंतर तो कसा होईल प्लस 1 होणार आहे म्हणजे किती झालं 196. आता 196 मला तो स्क्वेअर निघाला आहे 42चा. आलंय लक्षात काय केलंय नसेल आलं लक्षात द्या 13 आणि 15 काय दोघं सलगचे दोन विषम संख्या बरोबर सलगचे दोन विषम संख्या त्यांचं उत्तर आलं तो 195. आता दोघांमध्ये कोणती संख्या येते 14 काय आहे इवन नंबर समसंख्या आहे मग आपला जो काही रूल आहे म्हणजे काय एन स्क्वेअर म्हणजे 14² - 1 नियमानुसार लिहिलं पण मग आता आन्सर किती आहे 195. मग हा जो मायनस 1 आहे याची जर मी बाजू चेंज करतोय साईड चेंज करतोय तो काय होणार आहे प्लस त्याने होणार आहे तो झाला प्लस 1 म्हणजेच काय 195 + 1 आन्सर आले 196. 196 कोणाचा वर्ग आहे 14चा स्क्वेअर तो तिथे आहे. आलं लक्षात कसं काढलं म्हणते. आता पुढे आपण काय करूया दोन इवन नंबर्स घ्या. हे काय केलेत आपण दोन ऑड नंबर्स घेतलेत ना. आता पुढे काय करूया दोन इवन नंबर्स आपण घेऊया जसं की आपण घेतलं 28 आणि 30 काय 28 आणि 30 28 आणि 30 हे झालं ऑड नंबरचं आपण पाहिलं कशाचं पाहिलं ऑड नंबर. आता आपण काय करू इवन नंबर्स पाहूया ऑड नंबर मध्ये झालं इवन नंबर मध्ये आन्सर बरोबर येतं की नाही ते आपण आता चेक करूया. आता मी दुसरं एक्झाम्पल घेतलं जसं की काय आहे 28 × 30 आता 28 × 30 म्हणजे 28 आणि 30 तसे दोन सलग असणाऱ्या समसंख्या आहे. आता 28 × 30 म्हणजे आन्सर किती येतं 840 किती आन्सर येतं 840 या दोन्हीचं मध्ये काय येणार आहे 840 आता ह्या दोन्हीच्या मध्ये कोण येतो 29 28 आणि 30 या दोन्हीच्या मध्ये कोण येतं 29 29 चा स्क्वेअर आपण काढणार मायनस 1 जर दिलेली नाही
आता आपला आंसर किती आलेला होता इथं 840 म्हणजे आंसर किती आला आपला 840 हे आपला आंसर आलेला आहे. आता हा जो माइनस 1 आहे इथे जो साइड चेंज करतो तो काय होत असतो मग प्लस 1 होत असतो. काय होत असतो प्लस 1 बरोबर. हा माइनस 1 इथे घेतला की तो झाला प्लस 1. आंसर किती आला 841. 19 चा स्क्वेअर आला मग 29 चा स्क्वेअर आलेला आहे. आलं लक्षात काय केलं जे आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये केलं होतं तीच मेथड आपण इथे यूज केलेली आहे. काही आपण वेगळं काही आपण केलेलं नाही. ओके काय केलं प्रत्येकदा लक्षात घ्या. जसं की आपण पहिले दोन ऑड नंबर्स घेतले दोन विषम संख्या त्यांच्यामधला जो काही संख्या होती तिचा आपण गुणक कशा पद्धतीने काढला जातो ते पाहिलं. ह्यावेळेस आपण घेतलं दोन इव्हन नंबर्स घेतले दोन सम संख्या आपण घेतल्या. दोन सम संख्या घेतल्यानंतर त्याचं आन्सर आलं होतं 840. त्यांच्या दोन्हींचा गुणाकार किती आला 840. आता 28 आणि 30 या दोन्हीच्या मध्ये कोणता नंबर येतो 29 येतो. कोणता येतो 29. या सूत्रानुसार आपण केलं 29² - 1. आधी ते आन्सर किती आलं आपलं 840. मग आता हा जो मायनस मध्ये आपण जर त्याची साईड चेंज करतोय बाजू जर आपण बदलतोय तर त्या होणार आहे ना पॉझिटिव्ह 1 तिथे होणार आहे. झालं मग पॉझिटिव्ह 1 मग 840 + 1 झालं 840 म्हणजे किती झालं मग 841 आणि तो परत स्क्वेअर झालेला आहे 29 चा तो स्क्वेअर तिथे झालेला आहे. ओके आलंय लक्षात मग कशा पद्धतीने केलंय म्हणून. इथे आपले जे प्रॉपर्टीज आहे स्क्वेअर नंबर शिकले ह्या आपल्या प्रॉपर्टीज आपल्या सांगलेल्या आहे. ओके तर होमवर्क मध्ये देखील काय करायचं आहे तुम्हाला या प्रॉपर्टीशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स असतील प्रॅक्टिस सेट मध्ये किंवा कुठेतरी उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 3A खूप मोठा आहे त्यामध्ये या टॉपिकशी रिलेटेड जे काही उदाहरणं असतील ते तुम्ही सोडवायचे आहे. ओके स्वतः मग कोणते कोणते आहेत ते त्यानंतर आपण आता पुढचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके सो गुड डे गुड बाय. सांगितलेला अभ्यास वेळच्या वेळी करत जा म्हणजे कसं आहे तुम्हालाही प्रॉब्लेम राहणार नाही. ओके.